अडकर यस सर आपल्या डिपार्टमेंटला अकाउंट्स ज्ञान असलेला कोण माणूस आहे सर पेंडसे आहे ना सध्या तो सीए करतोय नको नको त्याचं नुकतंच लग्न झालंय नाही सर त्याची बायको माहेरी गेले तिच्या आईने तिला बोलवलेलं मग त्याला सांगायचं की हवं तर रात्रभर जाग दोन तीन असिस्टंट्स घे पण मला श्रीधर पंडितचं ऑडिट हवंय विथ ऑल डिटेल्स पासबुक्स चेकबुक्स सिक्रेट डॉक्युमेंट्स पत्रव्यवहार सगळं सगळं एव्हरीथिंग टू बी स्क्रुटनाइज्ड ओके आणि रिपोर्ट माझ्या टेबलवर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाहिजे जर 9 वाजेपर्यंत दिला तर त्याच्या बायकोला भेटायला मी स्पेशल लीव्ह सँक्शन करेन सर बायकोला भेटायला मिळत असेल ना तर तो उद्या सकाळपर्यंत आपल्याला सगळा रिपोर्ट कम्प्लीट करून देईल काल मार्तंड कुठे होता सर तो सुभाषला चेक द्यायला हॉस्पिटलमध्ये गेला होता त्याच्या ड्रायव्हरची नाईट ड्युटी नव्हती सर राजू महालेला त्याने रिलीव केला होता 6:30 वाजेपर्यंत क्लबवर होता पण सर सोमवारची काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे दुपारी 2 वाजता मार्तंड क्लबवर गेला त्याने ड्रायव्हरला जायला सांगितलं 4:30 वाजता तो स्वतः गाडी घेऊन बाहेर गेला आणि रात्री 8 वाजता टॅक्सीने परत आला त्याने वॉचमनला 500 रुपये दिले आणि सांगितलं कुणी जर विचारलं तर सांगायचं 2 वाजल्यापासून मी क्लबवरच होतो बाहेर कुठेच गेलो नाही म्हणजे गाडी मार्तंडनीच ठोकली यस सर यस जर अपघात मार्तंडनी केला आहे तर मला एक कळत नाही गणपुलेंनी जबाबदारी उचलून पैसे का पोचवले यस सर पॉइंट आहे वाडकर माझ्याकरता एक खासगी काम करायचं बोला सर माझ्या बरोबर माझ्या घरी यायचं माझा बॉडीगार्ड म्हणून बॉडीगार्ड म्हणून आणि तुम्हाला हो नवरा पोलीस ऑफिसर असला तरी बायकोपासून सेफ नसतो ना काय आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे ओ सर सॉरी सर म्हणजे मी कामाच्या गडबडीत विसरून गेलो पण एनिवे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू काय मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की 6 वाजेपर्यंत घरी येईन संध्याकाळचे 6 वाजता सर मी बॉडीगार्ड म्हणून नुसताच येऊ की रिव्हॉल्वर घेऊन येऊ नको नको रिव्हॉल्वर नको आणि ते पंडितांचा रिव्हॉल्वर तर अजिबातच नको हा बोला पंडित पंडितच्या सगळ्या खात्याव्या तपासल्या गुड काय कळलं जागेच्या व्यवहारामध्ये पंडित जगदाळे आणि मार्तंड पार्टनर होते पंडित फायनान्सर होता आणि दोघी वर्किंग पार्टनर्स तशी त्यांनी कंपनीवर फॉर्म केलेली नव्हती प्रत्येक डीलची भागीदारी वेगवेगळी असायची बहुतेक व्यवहार कॅश म्हणजे 2 नंबरचेच असायचे जगदाळे आणि मार्तंड यांनी पैशांचा काहीतरी घोळ केलाय पंडितला त्यावर डाऊट होता म्हणून त्यांनी समोरी दोघांनाही बोलावून घेतलं होतं कॅशचं अकाउंट सेटल करा नाही तर पोलीस कंप्लेंट करून जेलमध्ये टाकेन अशी दोघांनी धमकी दिली होती सर तुला कसं कळलं पत्र आहे ना सर अरे पण कॅशच्या डीलिंगमध्ये तो पोलीस कंप्लेंट कशी काय करू शकणार होता चेक पेमेंटमध्येही घोळ होता सर हे पा दुसऱ्यांच्या नावाचे चेक एन्डॉर्स करून त्यांनी स्वतःच्याच खात्यामध्ये भरती केले होते ओके ओके गुड वर्क पेंडसे थँक्यू सर एक मिनिट हे तुमचं रेल्वेचं तिकीट माझ्यातर्फे मी तुमची रजा सँक्शन केली मिसेसना भेटून या हॅव अ नाईस टाईम थँक्यू सर आणि हो जाताना स्टोरूममधनं लाल फीत कलेक्ट करा लाल फीत तुमच्या सासूबाईंची फाईल एकदाच काय ती क्लोज करून टाका यू मे गो थँक्यू सर